नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण वातावरणाची घटना याविषयी माहिती पाहिली. वातावरणाच्या घटनेमध्ये वायू, जलबाष्प आणि धुलीकण हे घटक वातावरणामध्ये किती महत्वपूर्ण आहेत याचा अभ्यास आपण केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वातावरणाची संरचना या घटकाविषयी माहिती पाहणार. वातावरणाच्या रचनेत अनेक थरांचा समावेश होतो. भूपृष्ठापासून वातावरणाचा उभा विस्तार किती आहे हे निश्चित माहीत नाही. जगात सर्वात पहिल्यांदा 1714 मध्ये ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ कॅली यांनी वातावरणाची उंची 75 किलोमीटर असल्याचे स्पष्ट केले. वेगवेगळ्या भूगोल तज्ञांनी वातावरणाची उंची वेगवेगळी असल्याचे सांगितलेले आहे. काही तज्ञांच्या मते वातावरणाची उंची 300 किलोमीटर असावी, तर काही तज्ञांच्या मते वातावरणाची उंची ही 320 किलोमीटर असावी असे मत मांडण्यात आलेले आहे. भूपृष्ठापासून वातावरणाच्या विस्ताराचा विचार केल्यास 960 ते 1220 किलोमीटर पर्यंत हा विस्तार असावा असे सिद्ध करण्यात आले आहे. हे सिद्ध करत असताना आधुनिक काळामध्ये रडार, रेडिओ तरंग, रॉकेट, उपग्रह इत्यादीच्या मार्फत ही उंची मोजण्यात आलेली आहे. आधुनिक अंतरिक्ष युगात वातावरणाचा विस्तार 80,000 किलोमीटर पेक्षा जास्त असावा असे मत मांडण्यात आले आहे. भूपृष्ठाला लागून असलेला जो 16 किलोमीटर पर्यंतच्या वातावरणाचा भाग आहे, या भागाचा मानवाने प्रत्यक्षपणे अभ्यास केलेला आहे. वातावरणाच्या वरच्या थरातील माहिती मिळविणे हे कठीण असले तरी अप्रत्यक्षरित्या विद्युत प्रकाश, उल्का, ध्वनी तरंग, ध्रुवीय प्रकाश इत्यादीच्या द्वारे हे शक्य झालेले आहे. वायुमान, रॉकेट, उपग्रह इत्यादी इत्यादीच्या द्वारे वातावरणाच्या विभिन्न स्तरासंबंधी माहिती प्राप्त झालेली आहे. उल्कापाताद्वारे सुमारे 215 किलोमीटर उंची पर्यंतच्या आणि ध्रुवीय प्रकाशाच्या आधारे सुमारे 790 ते 800 किलोमीटर पर्यंत उंची पर्यंतच्या वातावरणाचे ज्ञान मानवाला प्राप्त झालेले आहे. 1952 मध्ये वातावरणाच्या विविध थराची विभागणी करण्याचा प्रयत्न जागतिक वातावरण संघटनेने केला आहे. यामध्ये पहिला जो घटक आहे किंवा स्तर आहे तो म्हणजे तपांबर किंवा शुभावरण, यालाच इंग्रजीमध्ये टोपोस्फियर असे म्हणतात. तपांबर हा वातावरणाच्या संरचनेतील सर्वात महत्वाचा व भूपृष्ठाला लागून असलेला थर आहे. तपांबर या थराची सरासरी उंची भूपृष्ठापासून 11 किलोमीटर आहे. भूपृष्ठावरील वेगवेगळ्या भागात तपांबराची उंची ही कमी जास्त असलेली आपल्याला दिसून येते. विषुववृत्तावर तपांबराची उंची 16 किलोमीटर, 45° अक्षवृत्तावर 11 किलोमीटर, तर ध्रुवावर या थराची उंची 8 किलोमीटर असल्याचे दिसून येते. तपांबरासाठी वापरला जाणारा जो ट्रोपोस्फियर हा इंग्रजी शब्द आहे, या शब्दाचा सर्वप्रथम उपयोग 1902 मध्ये टिजरेन्स दी बर्थ यांनी केला. यातील ट्रोपोस या ग्रीक शब्दाचा अर्थ परिवर्तन किंवा हालचाल असा होतो. वातावरणाच्या याच थरात हवेच्या ऊर्ध्वगामी व अधोगामी हालचाली सुरू असतात. यातील हवेमध्ये सतत परिवर्तन होत असते म्हणून या थराला ट्रोपोस्फियर असतात. तपांबरात तापमान कमी कमी होते. भूपृष्ठापासून दर 160 मीटर उंचीला 1° सेंटीग्रेड या प्रमाणामध्ये तापमान कमी होते. उंचीनुसार तापमान कमी होण्याच्या या दराला लोभ दर किंवा ऱ्हास दर असे म्हणतात. तापमानाचा हा ऱ्हास दर उंचीला अनुसरून हवेच्या स्थितीनुसार बदलत असतो. वातावरणाच्या या थरामध्ये हवेचे ऊर्ध्वगामी व अधोगामी प्रवाह सुरू असतात. त्यामुळे वहन, उत्सर्जन व अभिसरण या तीन क्रियाद्वारे वातावरणाला उष्णता मिळते व आणि याच क्रियांनी वातावरण थंड होते.
या तीन क्रियापैकी अभिसरण ही क्रिया अतिशय महत्त्वाची असल्यामुळे तपांबर या थरास अभिसरण प्रवाहाचा पट्टा असेही म्हटले जाते. अभिसरण क्रियेमुळे तपांबरात सतत अस्थिरता असते. वातावरणाच्या याच थराच्या सीमा भागातून जेट प्रवाह वाहतात. हवामानाचे विविध आविष्कार ढगांची निर्मिती असेल, वादळे असतील, पाऊस असेल, विजा चमकणे असेल, मेघगर्जना असेल, यासारख्या घटना या थरामध्ये घडून येत असतात. या थरात समुद्र सपाटीवर तापमान 25.2 अंश सेंटीग्रेड असते, तर 11 किलोमीटर उंचीवर तापमान हे 56 सेंटीग्रेड एवढे असते. तपांबराच्या वरच्या सीमेलगत विषुववृत्तावर तापमान 8 अंश सेंटीग्रेड, 45 अंश अक्षवृत्तावर 5 अंश सेंटीग्रेड आणि ध्रुवावर -46 अंश सेंटीग्रेड तापमान असते. तपांबर या थरात उंचीनुसार हवेचा दाब देखील कमी होतो. समुद्र सपाटीवर हवेचा दाब 1013.25 मिलीबार असतो, तर 11 किलोमीटर उंचीवर तो केवळ 226 मिलीबार असतो. वातावरणातील 80 ते 90% हवा तपांबर या थरात केंद्रित झालेली आहे. दुसरा जो थर आहे तो म्हणजे तपस्तब्दी किंवा शोभ विराम. तपांबर व सीतांबर या दोन थरांना वेगळा करणाऱ्या या छोट्याशा पट्ट्यास तपस्तब्दी असे म्हणतात, किंवा तपांबराच्या वरच्या सीमेपासून 3 किलोमीटर उंची पर्यंत असलेल्या वातावरणाच्या थराला तपस्तब्दी असे म्हणतात. या थराची सरासरी जाडी 3 किलोमीटर आहे. कर्कवृत्त आणि मकर वृत्त या दरम्यान हा थर समुद्र सपाटीपासून 11 ते 16 किलोमीटर उंचीवर आहे, तर ध्रुवीय प्रदेशात तो 8 किलोमीटर उंचीवर असलेला थर दिसून येतो. तपांबर व सीतांबर या थरा दरम्यानचा हा भाग आहे. ज्या पातळीवर उंचीनुसार तापमान कमी होण्याची क्रिया थांबते त्या तापळी स्तब्दी असे म्हणतात. म्हणून या थरात सर्वत्र तापमान सारखे असते, म्हणून या थराला तपस्तब्दी या नावाने ओळखते. या पट्ट्यात तापमान -56 अंश सेंटीग्रेड असते. तपांबरातील हवेची आर्द्रता व स्थितांबरातील हवेची शुष्कता याची अलगता या तपस्तब्दीमुळे होत असते. तपस्तब्दी हे तपांबराचे जणू अदृश्य छतच आहे. या थरात ढगांची निर्मिती, वादळी, विजा चमकणे अशा प्रकारच्या घटना होत नाही. या थरात वातावरणातील विविध घटना अचानक बदलतात, त्यामुळे या थरास मोसमी परिवर्तनाचे छत असेही म्हटले जाते. दुसरा जो थर आहे तो म्हणजे स्थितांबर किंवा स्थिरावरण, याला इंग्रजीमध्ये स्ट्रॅटोस्फियर या नावाने ओळखले जाते. तपस्तब्दी व स्थितस्तब्दी यांच्या दरम्यानच्या वातावरणाच्या स्तरास स्थितांबर असे म्हणतात, किंवा तपस्तब्दीच्या वरच्या सीमेपासून 80 किलोमीटर उंची पर्यंत पसरलेल्या वातावरणाच्या दुसऱ्या स्तराला स्थितांबर असे म्हणतात. या थराचा विस्तार 80 किलोमीटर आहे, मात्र हा विस्तार सर्वत्र सारखा आढळत नाही, कारण यामध्ये ऋतूनुसार आणि अक्षवृत्तानुसार बदल होतो. इसवी सन 1998 मध्ये दी बोल्ट यांनी असे सांगितले की तापमान कमी होण्याच्या मर्यादा तपस्तब्दी पर्यंत स्थिर आहेत. स्थितांबरात या स्थरात सुरुवातीला 11 ते 25 किलोमीटर उंची पर्यंत तापमान कायम असते आणि यात फरक पडत नाही. म्हणून या थरात किंवा या भागाला संताप क्षेत्र किंवा समोष्ण भाग असे म्हणतात. त्यानंतर मात्र उंचीनुसार तापमानात वाढ होत जाते. वातावरणाच्या या थरात अभिसरण क्रिया घडून येत नाही, तसेच या थरात हवा विरळ व स्थिर असते. या थराला सूर्यापासून जेवढी उष्णता मिळते तेवढी उष्णता या थरामध्ये शोषली जाते, म्हणून या थरामध्ये तापमान सर्वत्र कायम असते. म्हणूनच या थराला स्थितांबर किंवा स्थिरावरण असे म्हणतात. या थरामध्ये जलवाष्प ध्रुवीकरण यांचा अभाव असतो. या थरात ढगांची निर्मिती, पाऊस, वादळी, वृष्टी, विजा इत्यादी आविष्कार होऊन येत नाही. स्थितस्तब्दी ज्या उंचीवर तापमान वाढू लागते त्या ठिकाणास किंवा स्तरास स्थितस्तब्दी असे म्हणतात. याची जाडी सुमारे 3 किलोमीटर. याच स्थितांबरामध्ये
हा एक स्तर आहे. स्थितांबर या स्तरात भूपृष्ठापासून 25 ते 40 किलोमीटर उंचीवर ओझोन वायूचे प्रमाण सर्वाधिक आहे, म्हणून याला ओझोन थर असे म्हणतात. ओझोनांबरातील ओझोन वायूमुळे सूर्यापासून येणाऱ्या अतिउष्ण अशा अतिनील किरणांचे अल्ट्राव्हायलेट रेंज या किरणांचे शोषण केले जाते. पृथ्वीवरील सजीव सृष्टीला घातक असलेल्या या अतिनील सूर्यकिरणांचे उष्णांबरात शोषण केले जातात असते तर पृथ्वीचे तापमान वाढण्यापासून रोखण्याचे कार्य हा ओझोन थर करत असतो. अन्यथा जर ही अतिनील किरणे या ओझोनांबरात शोषली गेली नसती तर पृथ्वीचे तापमान प्रचंड प्रमाणामध्ये वाढून सजीव सृष्टीवरचे अस्तित्व संपुष्टात आले असते, म्हणून ओझोनांबर या त्रास पृथ्वीचे संरक्षक कवच म्हणूनही ओळखले जाते. ओझोन वायूचे प्रमाण वातावरणात अतिशय कमी म्हणजे 0.0006% हे अल्प प्रमाणात आहे. तिसरा जो थर आहे तो म्हणजे आयनांबर किंवा दलांबर आयनोस्फियर. स्थितांबराच्या वरच्या सीमेपासून 500 किलोमीटर उंची पर्यंतच्या वातावरणाच्या थरात आयनांबर असे म्हणतात, कारण या थरामध्ये मुक्त आयन असतात. हे आयन विद्युत भारित असतात म्हणून या थरास आयनांबर असे म्हणतात. सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे व अंतरिक्षातून येणारी अतिनील किरणांची विकिरण होऊन वातावरणातील ऑक्सिजन व नायट्रोजन यांच्यामध्ये विद्युत भारांची क्रिया व प्रतिक्रिया होऊन आयनांची निर्मिती होते. यासाठी सूर्यकिरणापासून बाहेर पडणारी लघु तरंगाची कारणे उपयोगी पडतात. हवेच्या विरळपणामुळे अणू व अणुसंघांना बरीच मोकळी जागा असते. अणुभंगामुळे आयनीकरण होते. असे आयन विद्युत भारित असतात आणि या आयनाभोवती विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. तेथून विद्युत चुंबकीय लहरी निर्माण होतात आणि या विद्युत क्षेत्रापासून रेडिओ लहरी परावर्तित होतात. त्यामुळे दूर अंतरावरील बिनतारी संदेश पाठविला जातो. या थराची उंची भूपृष्ठापासून 80 ते 500 किलोमीटर पर्यंत असते. या ठिकाणी असणारी हवा ही विरळ असते. या थरातील हवेचे कण विद्युत भारित असतात. या थरात नत्र व प्राणवायूचे अणु रेणू गॅमा क्ष व अतिनील किरणे सृष्टी जातात. त्यामुळे त्यातील इलेक्ट्रॉन बाहेर पडून त्याचे रूपांतर विद्युत भारित कणामध्ये होते. या क्रियेस आयनीकरण असे म्हणतात. आयनांबराची दिवस रात्रीनुसार व ऋतूनुसार बदलते. या थरात उंचीनुसार तापमान सतत बदलत असते. या आयनांबरामध्ये असणारे जे उपथर आहेत त्या उपथरामध्ये पहिला जो थर आहे तो थर म्हणजे डी लेयर. हा थर आयनांबरातील सुरुवातीचा थर आहे. तो 80 ते 96 किलोमीटर उंची दरम्यान आढळतो. या थरात सुरुवातीला हवेचा दाब 1 मिलीबार असतो तर 90 किलोमीटर उंचीवर हवेचा दाब 0.01 मिलीबार असतो. या थरातून रेडिओच्या दीर्घलहरी परावर्तित होतात. या थरामध्ये पृथ्वीकडे येणारे उल्काखंड विखंडित होतात. उल्कांच्या विखंडनातून जी राख बाहेर पडते ती राख व धुळीच्या कणाभोवती हिमकणांचे संचयन होऊन धवल रंगाचे ढग निर्माण होतात. या ढगांना निशादित मेघ म्हणतात. हा थर सूर्यप्रकाशात म्हणजेच दिवसा राहतो व रात्री नष्ट होतो. दुसरा जो थर आहे तो म्हणजे ई थर किंवा या थराला केनेली हिमिसाइड थर या नावाने ओळखले जाते. भूपृष्ठापासून 96 ते 144 किलोमीटर उंचीच्या दरम्यान असलेल्या आयनांबराच्या या थराला ई थर किंवा केनेली हिमिसाइड थर या नावाने ओळखले जाते. 1902 मध्ये अमेरिकन शास्त्रज्ञ केनेली व ब्रिटिश शास्त्रज्ञ हिविली यांनी या थराचा शोध लावला व तेथे आयनीकरणाची क्रिया घडून येते असे सांगितले. म्हणून हा थर त्यांच्याच नावाने म्हणजेच केलेली हिमिसाइड थर म्हणून ओळखला जातो. या थरातून रेडिओच्या लहरी मध्यम लहरी परावर्तित होतात. या थराची ई थर 1 आणि ई 2 असे उपथर पडतात. रात्रीच्या वेळी हा थर नष्ट होतो. एफ थर किंवा एप्लिटन थर हा आयनांबराचा तिसरा उपथर आहे. या थरास एप्लिटन थर असे म्हणतात.
याची उंची भूपृष्ठापासून 144 ते 360 किलोमीटर च्या दरम्यान आहे. या थरावरून रेणूच्या लघु लहरी प्रवर्तित होतात. या थराचे सुद्धा एफ वन आणि एफ दोन असे दोन उपथर होतात. आयनांबरातील विद्युत भारित विभागामुळे रेडिओ केंद्रावरून प्रक्षेपित होणारे जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम या थरातून परावर्तित होत असतात. हा थर जर नसता तर हे तरंग आकाशात निघून गेले असते आणि काही वेळेस रेडिओ मध्ये बहु तरंगाचे ग्रहण एकदम बंद पडते. या थरामध्ये 80 ते 300 किलोमीटर उंचीच्या दरम्यान ध्रुवीय प्रकाश चमत्कार दिसतो. प्रकाशाच्या गुलाबी व जांभळ्या रंगाच्या झगमगणाऱ्या झाडीच्या प्रकाश सरका दिसतात. चुंबकीय ध्रुवापासून 20 ते 25 अंश अक्षवृत्ता पर्यंत हा निसर्ग चमत्कार दिसतो. यास अरोरा किंवा अरुण प्रकाश असे म्हणतात. उत्तर गोलार्धात या चमत्कारास उत्तर ध्रुवीय प्रकाश किंवा उत्तर अरुण प्रकाश असे म्हणतात. तर दक्षिण गोलार्धामध्ये याला दक्षिण ध्रुवीय प्रकाश किंवा दक्षिण अरोरा प्रकाश या नावाने ओळखले जाते. वातावरणातील विद्युत भारित अणू व पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या ध्रुवीकरणातून उत्पन्न झालेल्या घर्षणातून या प्रकाशाची निर्मिती होते. चौथा आणि शेवटचा जो स्तर आहे तो थर म्हणजे बहिर्मंडल किंवा चुंबकीय मंडळ. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 500 ते 700 किलोमीटर व त्या पलीकडे वातावरणाच्या थरास बहिर्मंडल असे म्हणतात. 1949 मध्ये लेमन स्पीडर यांनी या थरास बहिर्मंडल हे नाव दिले आहे. या थरात ऑक्सिजन, हायड्रोजन व हेलियम या वायूचे सूक्ष्म कण 750 किलोमीटर उंची पर्यंत मुक्तपणे वाहतात. या थरातून हायड्रोजन व हेलियम यांचे हलके ऋण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून मुक्त होऊन अवकाशात निघतात. वैश्विक किरणाद्वारे यांची पुन्हा निर्मिती होते. या थरात हवेची घनता 1/1,00,000 इतकी कमी असते. 2000 किलोमीटर पर्यंत न्यूट्रल कणांचा प्रभाव असतो. या पलीकडे मात्र इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन या कणांचे अस्तित्व 64,000 किलोमीटर उंची पर्यंत असते असे मानले जाते. हे कण विद्युत भारित व धन विद्युत भारित आणि ऋण विद्युत भारित अशा प्रकारचे असतात. म्हणून या थरास चुंबकीय मंडल असे म्हणतात. 4000 ते 20000 किलोमीटर उंची पर्यंतच्या भागास व्हॅन एल्गन विकिरण पट्टा असे म्हणतात. याची निर्मिती सौर लहरीच्या आयनीकृत किरण व सौर विकरणामुळे होत असते. 80,000 किलोमीटर उंची पर्यंत असलेल्या हायड्रोजनचे अणु अतिशय विरळ प्रमाणामध्ये आढळतात. अशा रीतीने वातावरणाची संरचना किंवा रचना असलेली आपल्याला दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वातावरणाच्या संरचनेची माहिती घेतलेली आहे. या पुढच्या व्हिडिओमध्ये हवामान शास्त्रातीलच सौरशक्ती या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.